नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब निवडुंगे, उपशिक्षक डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर। आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी गणित या विषयामध्ये भाग 1 निश्चयक म्हणजे डिटरमिनंट हा एक नवीन टॉपिक आज अभ्यासणार आहोत। याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला 11वी 12वी आणि पुढील वर्गासाठी होणार आहे। हा एक या मुलांसाठी नवीन टॉपिक आहे। तर चला प्रथम आपण या ठिकाणी निश्चयकाची व्याख्या पाहूया। जर ए बी सी आणि डी या चार संख्या दोन उभ्या रेषांमध्ये ए बी सी आणि डी या प्रकारे मांडल्या तर याला दोन कोटी असलेला निश्चयक असे म्हणतात। इट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ डिग्री 2। दिस डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर ए डी मायनस बी सी। हा निश्चयक एक संख्या दर्शवितो आणि ही संख्या तिरकस गुणाकाराने येते। पहिला गुणाकार नेहमी ए गुणिले डी हा करायचा आणि त्यामधून बी आणि सी यांचा गुणाकार वजा करायचा, म्हणजेच ए डी मायनस बी सी। दिस ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट। ही या निश्चयकाची किंमत आहे। इन जनरल डिटर्मिनंट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स ए बी सी डी अँड ई। निश्चयक हे नेहमी कॅपिटल लेटर्सने दर्शवले जातात। नाउ नोट दॅट इन डिटर्मिनंट डी ए वन ए टू आर द कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड इट इज कॉल्ड फर्स्ट कॉलम पहिला स्तंभ। बी वन बी टू आर द कोएफिशियंट्स ऑफ वाय सो इट इज कॉल्ड सेकंड कॉलम, याला दुसरा स्तंभ असे म्हणतात। तसेच याच निश्चयकामध्ये इन फर्स्ट इक्वेशन ए वन बी वन दीज आर द कोएफिशियंट्स ऑफ एक्स अँड वाय, याला पहिली आडवी ओळ असे म्हणतात फर्स्ट रो। आणि ए टू बी टू हे दुसऱ्या समीकरणामधील सहगुणक आहेत, यांना सेकंड रो, याला सेकंड रो असे म्हणतात दुसरी आडवी ओळ। येथे दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत म्हणून या निश्चयकाला दोन कोटी असलेला निश्चयक म्हणतात। इट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ डिग्री 2। आता आपण या ठिकाणी या निश्चयकाची किंमत कशी ठरवायची, कशी काढायची हे या ठिकाणी पाहूया। तर पहिला निश्चयक घेऊया आपण ए बरोबर 5 3 7 9। या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी प्रथम या ठिकाणी पहिला गुणाकार करायचा आहे 5 गुणिले 9, हा तिरकस गुणाकार करायचा आणि तो पुढे मांडायचा आहे बरोबर चिन्हाच्या, वजा दुसरा गुणाकार तिरकस गुणाकार 7 गुणिले 3। म्हणजेच 5 गुणिले 9 वजा 7 गुणिले 3 बरोबर या ठिकाणी 5 गुणिले 9 45 वजा 7 गुणिले 3 21 आणि म्हणून बरोबर 45 वजा 21 बरोबर 24 आणि म्हणून 24 ही ए या निश्चयकाची किंमत आहे। आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया। बी हा निश्चयक घेतला, यामध्ये बी बरोबर 2√3 9 2 3√3। या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पहिला तिरकस गुणाकार या ठिकाणी आपण करणार आहोत 2√3 × 3√3 वजा दुसरा तिरकस गुणाकार 2√9।
या ठिकाणी दोन वर्गमुळात तीन आणि तीन वर्गमुळात तीन या दोन्ही अपरिमेय संख्या आहेत आणि अपरिमेय संख्यांचा गुणाकार करताना परिमेय परिमेय अवयवांचा गुणाकार दोन गुणिले तीन सहा आणि अपरिमेय अपरिमेय अवयवांचा गुणाकार वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन तीन आणि म्हणून सहा गुणिले तीन वजा दोन गुणिले नऊ बरोबर अठरा आणि म्हणून सहा गुणिले तीन वजा अठरा बरोबर अठरा वजा अठरा बरोबर शून्य. तर अशा रीतीने या ठिकाणी निश्चयकाची किंमत कशी काढायची, निश्चयक म्हणजे काय, हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.